आणि एक महत्वाची आणि तितकीच मोठी बातमी समोर येते. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक आता दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाकडनं आदेश प्राप्त झाल्यानं निवडणूक स्थगित करण्यात आली. 22 सप्टेंबर रोजी ही निवडणूक पार पडणार होती, मात्र आता ही निवडणूक स्थगित करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. शासनाकडनं तसा आदेश प्राप्त झाल्यानं ही निवडणूक स्थगित केली गेली आहे. दुसऱ्यांदा आत्तापर्यंत ही निवडणूक स्थगित केली गेल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई विद्यापीठाची ही निवडणूक होणार होती, सिनेट निवडणूक मात्र आता त्याला स्थगिती देण्यात आली आहे. बावीस सप्टेंबर रोजी ही निवडणूक पार पडणार होती. विद्यापीठाची सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली, त्यामुळे आता यावरूनही राजकारण रंगताना पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत दुसऱ्यांदा सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. सचिन गाड अधिक माहिती देतात. सचिन, सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आली, काय नेमकं कारण दिलंय? नक्कीच उद्यापासून कोणतंही कारण देऊ नये, आताच आदेश देण्यात आले आहे की ती निवडणूक परवावरती निवडणूक आलेली आणि ती अचानक स्थगित करण्यात आली. दुसरी अशी वेळ आहे की सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे, सगळी मतदार नोंदणी सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अचानक असे आदेश काढल्यामुळे आता पुन्हा एकदा या मुद्द्यावरून राजकारण दाबण्याची शक्यता आहे. नक्कीच धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.